सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ, दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर। टोटल 21 बक्षीस, पहिलं बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाऊन पेमेंट। सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। पाथर्डी शेवगा मतदार संघामध्ये विकास कामं अर्धवट आहेत, ती पूर्ण न करता त्या कामाची उद्घाटने आणि हारतुरे नारळ घेणे आमदारांनी बंद करावे। जर कामच पूर्ण नाही आहे तर हार नारळ कोणाचे आणि कशासाठी घेताय? तुम्हाला खरंच जर जनतेचा कळवळ असता तर भगवानगड पाणी योजना अगोदर पूर्ण केली असती आणि पूर्ण करून पाणी आल्यावरच सत्कार घेतला असता। आज जर मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेला मूलभूत सुविधांसाठी तरसावं लागत असेल तर मग इतक्या वर्ष सत्ता भोगली त्यावेळी काय कामं केलीत, असा सवाल उपस्थित करत हर्षदाताई काकडे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय। विधानसभेच्या इच्छुक उमेदवार आणि माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे माणिकदौंडी इथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या। काय झालंय आता भारतीय जनता पार्टीमध्ये 30 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचं, जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पहिलं खातं जिल्हा परिषदेत मी उघडलं। पण आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी काहीच नव्हती, ती घडवण्याचं काम मी, काकडे साहेब असतील आणि अजून इतर बऱ्याच लोकांनी केलं। परंतु ज्यावेळेस एक म्हणे ग्रामीण भागातली मोठ्याचा आला गाडा आणि गरिबाची झोपडं मोडा, त्याच पद्धतीने या आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये झालेलं आहे। ज्यावेळेस या कारखानदारांचा प्रवेश या भारतीय जनता पार्टीमध्ये झाला, त्या पार्टीमध्ये एकही जुना कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा त्यांनी शिल्लक ठेवला नाही, सगळे बाहेर आखलून दिलेले आहेत अगदी आमच्या सगळं, आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीत फूट पडलेली आहे। आमदारांनी परत शेवगाव पाणी योजनेचं तिसऱ्यांदा भूमिपूजन केलं, तो भूमिपूजन करायचा अधिकार त्यांना नव्हताच, कारण 2017 87 कोटी रुपये येऊन पडलेले होते, 17 ते 24 सत्ता यांनीच उपभोगली ना, काय केलं यांनी? 17 ते 24 यांनी फक्त मला वाटतं त्याच्यातले पैसे, व्याजाचे पैसे काढले आणि त्याच्यावर मजा मारलेली आहे। खरं तर ज्यावेळेस मे महिन्यामध्ये 30 मेला ज्यावेळेस मुक्काम ठोको आंदोलन शेवगाव शहरातल्या महिलांनी केलं, शेवगाव शहरातल्या पुरुषांनी केलं, तरुण बांधवांनी केलं, त्याच वेळेस पहिलं जे टेंडर केलेलं होतं ते टेंडर कोणत्या नागरगोजे म्हणून माणसाला दिलेलं होतं, अहो त्याचे 1 कोटी रुपये या खाऊन बसलेले आहेत। हे अगदी जाहीरपणे मी सांगते, 1 कोटी रुपये त्या नागरगोजेचे खाल्ले आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर त्याचं टेंडर कॅन्सल करण्यात आलं। त्यामुळं या नवीन टेंडरमध्ये तसं पाहिलं तर त्यांचा काहीच अधिकार नाही। योजनेचं उद्घाटन करताना नवीन आमदार म्हणून कोण असेल? पाणी योजनेचं उद्घाटन करताना नवीन आमदार म्हणून मी असणार आहे, कारण शेवगाव शहराला पाणी देण्याचं वचन मी दिलेलं आहे आणि त्या वचनाची पूर्तता ही मी करणार आहे, त्यामुळे मीच असणार आहे। माणिकदौंडी इथे कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेण्यात आला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हरिभक्तपरायण श्रीधर महाराज शिंदे हे होते। यावेळी अनिल महाराज मुंडे तसेच रमेश महाराज राठोड, विनायक देशमुख, जगन्नाथ भापकर आदींची भाषणं झाली आहेत। कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सातपुते यांनी केलंय, सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड यांनी केलंय, तर आभार जगन्नाथ बोडखे यांनी मानले आहेत। या कार्यक्रमास जगन्नाथ गावडे तसेच रामभाऊ साळवे सरपंच, मिठूभाऊ चितळे सरपंच, विकास राठोड, विष्णू कोठे, दिगंबर चितळे, सुरेशराव पवार, फकीर मोहम्मद पठाण, जलीलभाई पठाण, बाळासाहेब आंधळे, सुरेश चौधरी, फैयाज पठाण, अशोक ढाकणे, वैभव पुरणाळे तसेच बिलालभाई पठाण, समीर आठरे, रज्जाकभाई शेख, अमोल शेळके, फकीर मोहम्मद पठाण, अकबर पठाण, मानसिंग सांगळे तसेच लक्ष्मण राठोड, रोहित तोडकर, अण्णा फुंदे, देवराव दारकुंडे तसेच सुनील शेळके, रवींद्र नवगिरे, दिलीप मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, पाथर्डी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने।
तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल